औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील जांभळी गावात गणेशगिरी महाराजांना मारहाण करण्यात आली आहे। जवळपास 100 हून अधिक गावकरी गणेशगिरी महाराजांवरती चालून गेले होते। गावकऱ्यांनी मिळेल त्या वस्तूंनी त्या महाराजांवरती हल्ला केला आणि त्यात महाराजांना दगड सुद्धा फेकून मारले आणि नंतर छोट्या टेकडीवरून उडी मारून कसातरी जीव वाचवत महाराज पळाले। या हल्ल्यात गणेशगिरी जबर जखमी झालेले आहेत। औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात त्यांच्यावरती सध्या उपचारही सुरू आहेत। तर गावकऱ्यांची गर्दी पाहून स्वसंरक्षणासाठी तलवार उपसल्याचा दावाही त्यांनी केलाय। दरम्यान ह्या घटनेच्या एक दिवस आधी एक गाय टेकडीवर चरण्यासाठी आली होती आणि त्यावरून महाराजांनी एका वृद्धाला लाठीनं मारहाण केली होती आणि ह्याचा जाब विचारण्यासाठी गावकरी ह्या ठिकाणी गेले होते। मात्र महाराजांनी दोन तलवारी उपसल्यानं संतप्त होऊन महाराजांना मारहाण केल्याचं गावकरी सांगतात। या प्रकरणाची सध्या पोलीस चौकशी करत आहेत। तुला कोण ने मार राहिलं? गलती कोण जी? हा गलती कोण जी? ते विचारायला आलो तुला, काय मारायला आलो का? तिथं मी राहतो, माझ्या तिथून 6 लाख रुपये चोरी केली त्यांनी। रोडचे पैसे तिथं साहेब पडे 17,000 रुपये, 1 रुपये, 2-2 रुपये, 10 रुपये चिल्लर होते, ते बी गायब। ते लोकांनी दिले बोलू शकतो सर, तिथं मी राहतो ना स्थानिक लेवलवर सर। त्यांनी माझ्या घरी येऊन माझ्यावर हल्ला केला। 150 जवान पुट्टे पुढे 7-7 रुपये त्यांनी।